आपण सिमिलॅरिटी म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याच्यावरची ॲक्टिव्हिटी बेस म्हणजे काय झालेलं होतं, कशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात, सिमिलॅरिटी आपल्याला कुठे कुठे मिळू शकते, आपण काय मिळाल्यानंतर कुठल्या गोष्टीचा रेशो काढला की आपल्याला जसा आन्सर मिळणार आहे हे आपण पाहिले. आता आपण ॲक्च्युअल दिलेले सॉल्व एक्झाम्पल्स पाहणार आहोत. सगळे सॉल्व एक्झाम्पल्स एकदा पाहून घ्यायचे आहेत, कारण ॲक्टिव्हिटी आली तर कदाचित ह्याच्यामधले सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स येतील. अनेक मुलं काय करत आहेत, सॉल्व एक्झाम्पल्स पाहतच नाहीत. मग हा एक्झॅक्टली सॉल्व एक्झाम्पल आपल्याला पेपरमध्ये येतो आणि मग आपल्याला वाटतं हे काहीतरी वेगळं आलेलं आहे, हे तर आपण सोडवलेलंच नाही आहे, हे तर आपण पाहिलेलंच नाही आहे. पण आपल्या पेपरमध्ये आपल्या पुस्तकांव्यतिरिक्त बाकीचं काहीही येत नाही. हां, काही क्वेश्चन्स असतात 3-4 मार्कांचे किंवा विशेष करून 4 मार्कांचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला वेगळ्या पद्धतीचे येतात, ते आपल्या पुस्तकामध्ये कधीकधी नसतात. पण तरीसुद्धा जे शिकवून झालेलं आहे त्याच्याच बेसवरती ते सगळेच्या सगळे आधारित असतात. त्याची एक क्वेश्चन बँक मी तुम्हाला देणार आहे, ते पेपर सोडवून दाखवणार आहे. पेपरमधले आलेले क्वेश्चन्स किंवा आणखीन काय क्वेश्चन्स तयार होऊ शकतात ते सगळं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, दोन्हीशी रिलेटेड, मॅथ्स 1 अँड मॅथ्स 2 ऑल्सो. तर आता बघूया सॉल्व एक्झाम्पल्स काय काय. इन ॲडजॉइनिंग फिगर AE is perpendicular segment BC. AE is perpendicular on segment BC. Segment DF is perpendicular line BC. म्हणजे ही काय झालेली आहे, आपली हाईट झालेली आहे. आता बघूया, AE is equal to 4, DF is equal to 6, then find area of triangle ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी बी सी. आता काय झालेलं आपल्याला कळलेलं आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे, बी सी जो आहे तो आपला काय आहे, बेस आहे या दोन्ही ट्रायंगलचा, म्हणजे ट्रायंगल ए बी सीचा आणि ट्रायंगल डी बी सीचा हा काय आहे, तयार झालेला आहे, बेस आहे. मग बेस सारखा असेल तर बट ऑब्विसली आपल्याला हाईट जी आहे त्याच्यावरनंच रेशो कळणार आहे. मग आपण लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी बी सी इज इक्वल टू ए ई अपॉन डी एफ. मतलब आपल्याला रिझन द्यायचं आहे, आपल्याला जॉमेट्रीमध्ये आपल्याला मॅथ्स 2 लक्षात ठेवायचं आहे की कुठलीही गोष्ट आपण लिहिलेली असेल तर तिचा आपल्याला जो आहे तो रिझन द्यायचा आहे. विदाउट रिझन आपलं कुठलंही वाक्य मान्य केलं जाणार नाही आहे. रिझन दिलं नाही आपण अर्धा मार्क आपला कट होईल, आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीचं रिझन द्यायचं आहे. बेसिस आर इक्वल, हेन्स एरियाज प्रपोर्शनल टू हाईट्स. मग काय झालं, ए ई किती आहे, 4 आहे, डी एफ किती आहे, 6 आहे, म्हणजे मग काय होईल, 2 2 4, 2 3 6, सिमिलर निघालेलं आहे, म्हणजे आपला रेशो काय आलेला आहे, 2/3. आपल्याला जो आहे शॉर्ट करायचा आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये घेऊन घ्यायचा आहे, बेसमध्ये घेऊन यायचा आहे. आता आपण बघूया एक्झाम्पल नंबर 2. इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट डी ऑन साईड बी सी is such that DC is equal to 6, BC is equal to 15. Find area of triangle ABD is to area of triangle ABC and area of triangle ABD is to area of triangle ADC. आता पाहूया आपण काय काय दिलेलं आहे. D पॉईंट दिलेला आहे ऑन साईड BC such that DC is equal to 6 and BC is equal to 15. आता आपल्याला काय करायला सांगितलेले, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता बी सी आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, पण आपल्याला बी डी माहिती नाही. मग आता पण सुरुवातीला बी डी काढून घेऊया. मग आपण ते म्हटलेलं आहे तर नाही, पॉईंट ए इज कॉमन व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल ए डी सी अँड ट्रायंगल ए बी सी अँड देअर बेसिस आर कोलिनियर, हेन्स हाईट्स ऑफ दिस 3 ट्रायंगल्स आर इक्वल. BC is equal to 15, DC is equal to 6, therefore BD is equal to BC,
बीडी इज इक्वल टू बी सी मायनस डी सी इज इक्वल टू 15 मायनस 6 इज इक्वल टू 9. म्हणजे आपल्याला बी डीची जी लेंथ आहे ती कळलेली आहे, ती आहे 9. म्हणजे आता आपण भरू शकतो. मग आपण काय म्हटलेलं आहे, दोन्हीचं जे हाईट सेम आहे, ए पी ही त्याची हाईट आहे, मग त्याने आपली ए पी दिलेलीच नाही. आपल्याला रेशो कशावरनं काढायचा आहे, तर बेसवरनं काढायचा आहे. मग आपण लिहिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू बी डी अपॉन बी सी. रिझन दिलेलं आहे हाईट्स इक्वल हेन्स एरियाज प्रपोर्शनल टू बेसेस. मग बी डी किती आपण आता काढली शोधून 9 आणि बी सी आपली किती आहे 15. 9 अपॉन 15 इज इक्वल टू 3 अपॉन 5. आता पाहूया एरिया ऑफ ए बी डी अँड एरिया ऑफ ए डी सी. आता पुन्हा परत इथे आपला तुम्ही म्हणाल की हा तर वेगळाच त्रिकोण आहे, वेगळाच आहे. ह्याच्या अगोदर पण पाहिलेलं होतं की आपल्याला बाजूला दिलेली होती त्याची हाईट, तर ह्याचीसुद्धा तशीच आहे. व्हर्टेक्सपासून सरळ सरळ त्याच्यावरती लाईनवरती पडलेला जो पॉईंट आहे ती म्हणजे त्याची हाईट असणार आहे. म्हणजे इथेसुद्धा आपल्याला हाईट इक्वल आहे, फक्त आपल्याला रेशो कशावरनं कळणार आहे तर त्याच्या बेसवरनंच कळणार आहे. मग आपण लिहून घेतला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी इज इक्वल टू बी डी अपॉन डी सी. मग बी डी आपण शोधून काढलेला आहे 9 आहे आणि डी सी आपल्याला दिलेला आहे 6 आहे. मग आपण लिहून घेतलं 9 अपॉन 6 इज इक्वल टू 3 अपॉन 2 आणि रिझन दिलेलं आहे हाईट्स इक्वल हेन्स एरियाज प्रपोर्शनल टू बेसेस. एक्झाम्पल नंबर 3 आहे आपला क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरेललोग्राम पी इज एनी पॉइंट ऑन साईड बी सी फाइंड टू पेअर्स ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल एरियाज. काय सांगितलेलं आहे पॅरेललोग्राम आहे म्हणजे काय आहे की समोरसमोरच्या ज्या अपोजिट साईड्स आहेत त्या कशा आहेत पॅरेलल आहे. म्हणजे ए डी इज पॅरेलल टू बी सी, ए बी इज पॅरेलल टू डी सी. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे फाइंड टू पेअर्स ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल एरियाज. आपल्याला इक्वल एरियाज असणाऱ्या दोन ट्रायंगल्स सांगायचे आहे. मग आपण लिहिलं क्वाड्रिलेटर ए बी सी डी इज अ पॅरेलोग्राम देअरफॉर ए डी पॅरेलल टू बी सी अँड ए बी पॅरेलल टू डी सी. कन्सिडर ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी डी सी. बघूया ए बी सी आणि ए डी सी. बोथ द ट्रायंगल्स आर ड्रॉन इन टू पॅरेलल लाईन्स हेन्स द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरेलल लाईन्स इज द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स. मग तिला हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स म्हटलेलं आहे, ती आपण इथे दाखवलेली आहे. नाव दिलेलं नाही आहे पण ही आपण दाखवलेलं आहे की ही त्याची हाईट आहे. म्हणजे दोन्हींची हाईट जी आहे म्हणजे ए बी सीची आणि बी डी सीची ही काय येणार आहे हाईट सेम येणार आहे. इन ट्रायंगल ए बी सी अँड इन ट्रायंगल बी डी सी कॉमन बेस इज बी सी अँड हाईट्स आर इक्वल. कॉमन बेस पण काय आलेला आहे सेम आलेला आहे आणि हाईट काय आलेली आहे तीसुद्धा सेम आलेली आहे, इक्वल आलेली आहे. हेन्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी. इन ट्रायंगल ए बी सी अँड इन अँड ए बी डी ए बी इज कॉमन बेस अँड हाईट्स आर इक्वल देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी. आपण ह्याच्या अगोदर एक एक्झाम्पल पाहिलेलं होतं, त्याच्यामध्ये इक्वल टू 1 आलेलं होतं. म्हणजे दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत त्याचा जो एरियाज आहे तो कसा येणार आहे सेम येणार आहे. तर तेच इथे आपल्याला वाक्यांमध्ये लिहायचं आहे. वी हॅव टू शो इट, वी हॅव टू एक्सप्लेन इट इन वर्ड्स. तिकडे नंबर्समध्ये लिहायची गरज नाही आहे. नंबर 1 लिहिला तरी आपल्याला येणार आहे. तुम्ही तसंही लिहू शकता किंवा तुम्ही इन वर्ड्समध्ये सुद्धा लिहू शकता. दोन्हीही क्वेश्चन्स व्यवस्थित बघा. ही ॲक्टिव्हिटी बेस येणार नाही आहे, ती ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन येऊ शकतो. पण असा क्वेश्चन सोडवायला
येऊ शकतो. तुम्ही दोन्ही पद्धतीने सोडवू शकता. म्हणून ह्याच्यामध्ये काय काय वाक्य दिलेले आहेत, कसा प्रकार तुम्हाला ते शो करायचं आहे, ते एकदा व्यवस्थित तुम्ही पाहून ठेवा. आपल्याला एक्झाम्पल्स जेव्हा दिलेले असतात तर त्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतात ह्याची आपल्याला गॅरंटी झालेली असते, किंवा हे आपल्या प्रकारची आपल्याला आयडिया मिळालेली असते. तर तसाच एक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे एक्झाम्पल स्वरूपामध्ये. इन ॲडजॉइनिंग फिगर इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट डी इज ऑन साईड ए सी, ही ए सी आहे, ज्यावरती एक पॉईंट आहे डी. If AC is equal to 16, DC is equal to 9 and BP is perpendicular AC, BP is perpendicular on AC, then find the following ratios. म्हणजेच आता इथे काय झालं आहे, BP ही काय झालेली आहे, त्याची हाईट झालेली आहे, त्याचा बेस जो आहे तो AC मध्ये कुठेतरी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपण ट्रायंगल वेगवेगळे घेतले तर आपल्याला हा बेस जो आहे तो कमी जास्त मिळणार आहे. मग आधी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल की ए सी आणि डी सी ह्याच्यामधून जी आहे ए डी जी आहे आपल्याला शोधून काढावी लागेल. कारण आपल्याला काय दिसतं आहे, ए सी दिलेली आहे, डी सी दिलेली आहे, ए डी आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे ट्रायंगल हा होतो ना ए बी डी किंवा ए बी सी, मग आपल्याला ए बी डी साठी ए डी हा बेस जो आहे तो शोधून काढावा लागेल. मग आपण लिहून घेऊया सोल्यूशनमध्ये काय काय सांगितलेले बघूया. इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट पी एन डी आर ऑन साईड ए सी, हेन्स B is common vertex of triangle ABD, triangle BDC, triangle ABC and triangle ABP and their sides AD, DC, AC and AP are collinear. Heights of all the triangles are equal. Hence, areas of these triangles are proportional to their bases. AC is equal to 16, DC is equal to 9. Therefore, AD is equal to 16 minus 9 is equal to 7. म्हणजे आता काय झालेलं आहे, AD आपल्याला कळलेली आहे 7, DC आपल्याला सांगितलेली आहे 9 आणि एकूण मिळून ए सी आपल्याला सांगितलेली आहे 16. आता ट्रायंगल्स वेगवेगळे दिलेले आहेत. मी तुम्हाला क्वेश्चन वाचून दाखवलेला नव्हता. आधी आपण ज्या वेळेला एडीची माहिती करणार होतो मी तुम्हाला भाग वाचून दाखव. आता क्वेश्चन्स काय काय विचारत आणि त्याचे आन्सर्स आणि त्याला दिलेलं आपण रिझन ते बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, मी तुम्हाला आधी तोच दाखवता ए बी डी आणि ए बी सी. आता त्याच्यामध्ये आपल्याला ए पी ही कॉमन हाईट आहे त्याच्यामुळे ती आपल्याला लिहायची गरजच नाही. मग आपण सरळ सरळ लिहिलं ए डी अपॉन ए सी, मग ए डी किती आहे 7 अपॉन 16 आणि त्याला आपण रिझन दिलं ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट्स hence proportional of, आपण तो लिहितो ना, hence areas proportional to their bases. किंवा डायरेक्ट तुम्ही लिहू शकता ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट्स, असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता बघूया ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी ए बी सी. ओके, मग आता बी डी सीमध्ये आपल्याला काय मिळालं आहे बेस डी सी आणि ए बी सीमध्ये ए सी लिहून घेतला 9 अपॉन 16. ह्याच्यामध्ये काही होत नाही आहे त्याच्यामुळे आपण ॲज इट इज ठेवायचा आहे. याचा स्क्वेअर रूट काढायचा प्रयत्न करू नका. असं लिहिले का इथे एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी द होल स्क्वेअर नाही लिहिलेलं आहे, त्यामुळे काढायचा प्रयत्न करू नका. पुढचा आहे ए बी डी आणि बी डी सी. आता त्याच्यामध्ये आपले बेस आहेत, एकाचा ए डी आहे, एकाचा डी सी आहे, म्हणजे काय झालेलं आहे 7 अपॉन 9. तुमचं रिझन आहे ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट्स.